नमस्कार, तेजस किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत शंकरपाळी। दिवाळी आहे तेव्हा दिवाळीचे काहीतरी पदार्थ करायलाच पाहिजे। दिवाळीचे पहिला पदार्थ गोडाने सुरुवात करूया, तर आज शंकरपाळी हा पदार्थ आपण बघणार आहोत। पण मी जे काही प्रमाण घेतलेले आहे शंकरपाळीचं ते तसंच घ्या, अजिबात चुकवू नका, नाहीतर शंकरपाळी फसते। तर चला आपण आता सुरुवात करूया शंकरपाळी करायला। आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर का आवडला तर ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला पण विसरू नका। थँक्यू। शंकरपाळ्यांसाठी लागणारं साहित्य आता आपण बघणार आहोत। हा मैदा ह्या पेल्याने दोन पेले मोजून घ्यायचा। ही साखर याच पेल्याने दोन पेल्याला अर्धा पेला साखर असं प्रमाणे, तर ही साखर अर्धा पेला। अर्धी वाटी पातळ केलेलं तूप आहे। हे तूप मी डाळडा वापरलं आहे, साजूक नाही, कारण डाळडा तुपाने शंकरपाळी खुसखुशीत होते। आणि ह्यातलं थोडंसं मीठ आणि पीठ भिजवायला हे पाणी असं हे सगळं प्रमाण लागणार आहे। आणि प्रमाण बरोबर घ्या, जरा जरी प्रमाण चुकलं तरी शंकरपाळी फसते, तेव्हा हे प्रमाण बरोबर पाहिजे। मी ह्याच्यात वेलची पावडर वगैरे काही घालत नाही, हे असंच भिजवते। आता ह्या साखरेमध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे आणि हे साखर पाणी गरम करणार आहे। हे बघा, अगदी थोडं पाणी टाकलं आहे आणि हे साखर पाणी गरम करणार आहे। आणि त्यानेच ह्या साखरपाण्याने दोन पहिले मैदा मोजून घेऊन तो भिजवणार आहे, त्यात थोडं मीठ टाकणार आहे। हे साखर पाणी मिक्स केलेलं पूर्ण गार झालं आणि हे तूप गार झालं की मग मैदा भिजवायचा। आता पहा, हे तूप आहे, हे मी पातळ करून गार केलेलं आहे। आणि हे साखर पाणी आहे, हे पण मी गरम करून साखर पूर्ण विरघळून हे गार झालेलं आहे। हा ह्या पेल्याने दोन पेले मैदा आहे। आता आपण हे पीठ भिजवणार आहोत। ह्या पिठामध्ये अगदी थोडं मीठ टाकायचं, एवढंसं, कारण मिठाने गोड वस्तूला टेस्ट छान येते। आणि ह्याच्यात असा खड्डा करून हे तूप टाकायचं। आणि मग ह्या साखरपाण्याने गार केलेल्या आपण पीठ भिजवणार आहोत। आणि लागलं तरच मग साधं पाणी यूज करायचं, जर लागलं नाही तर नाही यूज करायचं। आता हे साखर पाणी, त्यांनी आपण नेहमीसारखं चपातीला पीठ कसं भिजवतो त्यापेक्षा थोडं घट्ट असं पीठ आपण भिजवायचं। हे बघा, हा असा चपातीच्या पीठाप्रमाणे मैदा भिजवलेला आहे। साखर पाण्याच्या व्यतिरिक्त मला थोडंसं साधं पाणी लागलं आहे, ते मी ह्या साखर पाण्याच्याच भांड्यामध्ये ठेवून असं करून सगळं मिक्स केलं आहे, जेणेकरून साखर सगळी ह्याच्यात मिरघळेल। आणि नंतर मग शेवट ही तुपाची वाटी होती, त्याला मी असं हात फिरवून शेवट तुपाने हे केलं, त्याला मळलं आहे। आणि आता हा मी एक हात तास झाकून ठेवणार आहे आणि एक तासाच्या नंतर शंकरपाळ्या करायला घेऊया आपण। हां, आता हा जरा वेळ मी मैदा झाकून ठेवलेला आहे, आता आपण उघडून बघूया। हे बघा, हे चांगलं व्यवस्थित झालेलं आहे। आता आपण ह्याचे मोठे मोठे गोळे करून घेणार आहोत आणि मग ते लाटून कातडीने कापणार आहोत। हे असे मोठे मोठे चार गोळे करून घेतलेले आहेत। आता आपण हे लाटून घेणार आहोत, दाखवते कसं ते। हे बघा, अशी पोळी लाटायची की जी खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही, अशी लाटायची, कारण एकदम पातळ केली तर मग ती खुसखुशीत होणार नाही शंकरपाळी। ही बघा, ही अशी जाड पोळी आली पाहिजे, अशी ती चपाती आपली पातळ असते तर ही जाड पाहिजे। आणि ह्याला असं कट करायचं, शंकरपाळीचा आकार द्यायचा। हे पहा, थोडासा टेढा मेढा आकार येतो माझा, पण त्याला काही इलाज नाही।
ही एक असं छोटंसं आपण घेऊन असं तर टाकून बघायचं, म्हणजे आपलं तूप तापलंय की नाही हे कळतं. आणि मग बाकीच्या ह्या अशा हातावर घ्यायच्या. ह्या पहा, ह्या हातावर घेतल्या तरी चिकटत नाहीत, त्या आपण टाकल्या एकदा तुपामध्ये की त्या सुटतात. हा, हे तूप आता तापलेलं आहे. आता गॅस थोडा मीडियम हीटवर करायचा. आणि ह्या अशा हळू तुपामध्ये सोडायच्या. आणि ह्या अशा तुपात सोडल्या की ह्या बघा हळूहळू सुटतील. दाखवते तुम्हाला. थोडा झारा असा हलवत राहायचा आपण. हे बघा झाल्या सुट्ट्या. ह्या अशा सुट्ट्या होतात. आणि त्या सुट्ट्या झाल्या की झारा असा हलवत राहायचा. आणि अशा सोनेरी रंगावर आल्यावर काढायच्या. हे बघा, हा असा रंग यायला पाहिजे. असा रंग आला की काढायचा. गॅस पाहिजे तर एकदम बारीक करायचा काढताना, नाहीतर मग त्या जळतील. हे तू हे पहा, या परत अशा मी टाकल्या. या आपण हळूहळू सुटतील. आणि आता गॅस थोडा मीडियम हीटवर केला. परत या बघा, या अशा कुरकुरीत आपल्या शंकरपाळ्या तयार. हे बघा, ही तोडून दाखवते. ही बघा, ही अशी कुरकुरीत आणि छान शंकरपाळी तयार होते. फक्त प्रमाण चुकून द्यायचं नाही. प्रमाण चुकलं तर शंकरपाळी फसते. तूप जास्त झालं तर शंकरपाळी टाकताना विरघळते. आणि तूप कमी झालं तर शंकरपाळी मऊ होते. ह्या आपल्या शंकरपाळ्या रेडी.